आपण यशराज सामाजिक संस्था स्थापन केले 2008 आणि तो उद्देश लक्षात घेऊन आपण 2008 यशराज महिला मंच स्थापन केलेला आहे आणि त्या मंचच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम उपक्रम राबवित आहोत. त्याच एक उद्देश की आत्ता आपला लॉकडाऊन झालं, एक वर्षभर अतिशय महिलांच्या बचत गटांच्या महिलांचं अतिशय नुकसान झालं, तर ते एक डोक्यात उद्देश घेऊन आम्ही सगळ्या कमिटीनी ठरवलं की काही नाही, आज आत्ता आपण महिलांना व्यवसायासाठी प्राधान्य देऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध द्यायची आहे, हे डोक्यात ध्येय लक्षात ठेवून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आता हा उपक्रम एवढाच उद्देश आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये महिलांना खरोखर खूप अडचणी आल्या, बचत गटांना अडचणी आल्या, त्यामुळं आम्ही आता छोटे छोटे असे स्टॉल लावून बाजारपेठ उपलब्ध करून देत आहोत. आता किती स्टॉल आहेत? आत्ता आपले 60 स्टॉल आहेत. आणि यानंतरचा कार्यक्रम, यानंतरचे स्टॉल आम्ही आत्ता बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला खूप रिस्पॉन्स आहे, तर या यशराज महिला मंचच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम पण राबवणार आहोत, त्याचबरोबर महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत की त्या महिलांनी स्वतः वस्तू केलेत. ह्या महिलांनी तुम्ही आत्ता पाहिलं, पापड, लोणची, नंतर शॅम्पू, बाकीच्या ज्या वस्तू तयार आहेत छोट्या छोट्या, त्या स्वतः त्यांनी तयार केलेल्या आहेत, तर ह्यांना बाजारपेठ मिळत नाही आहे, त्यामुळं आम्ही हे गवर गणपतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावरती स्टॉल लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो स्टॉल झाला की नंतर दसऱ्याच्या नंतर 8 दिवसानं परत नंतर आपण स्टॉल लावण्याचे प्रयत्न आमचे असणार आहेत आणि नंतर आम्हाला छान रिस्पॉन्स येतो आहे. आत्ता आम्ही पहिलाच हा स्टॉल लावला आहे, खूप रिस्पॉन्स आम्हाला आलेत, तर त्याच्यानंतर आम्ही पूर्ण बाजार उपलब्ध करण्याच्या उद्देशावरती आहोत. हॅलो, नमस्कार, मी शीतल जगताप, KMA स्मार्ट सहेलीचे अध्यक्ष. मला थोडंसं नंदा विभूतेबद्दल खूपच आदर्श वाटतो की सगळ्या क्षेत्रामध्ये आणि सगळ्या धन्यवाद की सगळ्यांना सांभाळून आणि सगळ्यांना एकत्र करून तिनं खूप काही महिलांसाठी केलेलं आहे आणि यशराज हे जे संस्था आहे त्याच्याकडून तिला थोडासा म्हणजे सपोर्ट मिळतो आणि त्या माध्यमातून तिनं बरीच काही कामं महिलांसाठी केलेली आहेत, अशीच तिची आघाडी व्हावी आणि ह्याबद्दल मी तिला आज शुभेच्छा देते. नमस्कार, मी विद्या गणेशवाद, या मंचचे अध्यक्ष आहे. आत्ता आपल्या विभूती मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण या मंचतर्फे सर्व महिलांना आपण मदत करणार आहे, वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे आपण आणि महिलांना आपण मुक्त व्यासपीठ तयार करून. आत्ता आम्ही 2500 महिला आपल्या म्हणजे ग्रुप वगैरे सगळ्या सभासदांचा होतो आहे आणि आता आपला मंचचा ह्या 50 जणी आम्ही आहे आत्ता. नमस्कार, मी कामिनी थोरात, यशराज महिला मंचची मी उपाध्यक्ष आहे आणि ह्या स्टॉलच्या वती म्हणजे महिलांचा कसा पुढाकार सगळ्यांना भरपूर आम्हाला मिळाला, बचत गटाचे ते स्टॉल भरपूर यामध्ये आहेत आणि त्याचा प्रतिसाद पण महिलांना मिळणार आहे, त्यासाठी आम्ही याचं आयोजन केलेलं आहे. महिलांना फायदा ह्याच्यापासून तर होणारच आहे, पण त्याच्याबरोबर आम्ही दुसऱ्या आणि त्यांना प्रशिक्षण पण देण्याचा विचार करत आहोत आमच्या संस्थेमार्फत, यशराज संस्थेमार्फत, जेणेकरून प्रत्येक महिला स्वतःच्या स्वतः स्वावलंबी होऊन ती स्वतः कमवू शकेल आणि तिला तो कॉन्फिडन्स येईल, आपण तर आपण एका जिद्दीनं कमवू शकतो असं एक विचार आहे आमचा करायचा प्रत्येकाला व्यवसाय देण्यासाठी. नमस्कार, मी विजयश्री मोहिते, मंचची कमिटी मेंबर आहे मी. ह्या यशराज संस्थेतर्फे महिलांना काय झालेलं आहे, रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून, त्यांना वेगवेगळे एक पाऊल खुणा त्यांच्या ज्या आहेत त्यांचं पुढचं पाऊल टाकण्यासाठी हा यशराज महिला मंच हा चांगला प्रयत्न करत आहे आणि आम्हाला महिलांचा तसा रिस्पॉन्सही खूप आहे. नमस्कार, मी शकुंतला कणुंजे, कमिटी मेंबर आहे. महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून हे स्टॉल मांडलेले आहेत आणि याच्यामुळं यशराजमुळं त्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांच्या मालाला उठाव पण येईल. यशराज महिला म्हणजे सर्व महिलांसाठी विविध उपक्रम सध्या राबवत आहे, त्यातलं हे पहिलाच त्यांचा कार्यक्रम असून खूप रिस्पॉन्स त्यांना खूप छान भेटलेला आहे. अशाच रीतीने त्यांनी पुढं प्रत्येक महिलेसाठी त्या प्रयत्न करत राहतील आणि मॅडम स्वतः प्रत्येक महिलेला प्रोत्साहन देतात, त्यानुसार महिला प्रत्येकजण काम करतात आणि त्यानुसार कार्यक्रम म्हणजे खूप सुंदर होतात, असेच पुढं होत राहावे. नमस्कार, मी त्रिशला मल्लाडे. प्रत्येक महिलांच्यामध्ये काही ना काही गुण असतो,
प्रत्येक महिलेच्या गुणेला वाव मिळावा म्हणून यशराज महिला मंच त्यांना वाव देणार आहे. प्रत्येकाने आपली कला सादर करून प्रोत्साहन मिळवला पाहिजे. प्रत्येकाची कौतुक झालं पाहिजे. प्रत्येकजण आपल्या कला म्हणजे व्यक्त करायला प्रयत्न करत असतात. त्याला वाव यशराज महिला मंच देणार आहे. महिला सक्षमीकरण व्हाव्यात ह्यासाठी यशराज मंच प्रयत्न करणार आहे. प्रत्येक महिला आपल्या पायावर उभे राहावे ह्यासाठी यशराज मंच प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी नीता भोकरे, यशराज महिला मंचचे कमिटी मेंबर. यशराज महिला मंच विभूते मॅडमनी बरेच आपल्याला कार्यक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आज एक हा उपलब्ध कार्यक्रम दिलेला आहे की महाराष्ट्रीय पारंपरिक लुक, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. सगळे बऱ्याच जणी सहभागी झालेले आहेत आणि तो खरंच विभूते मॅडमचे धन्यवाद, कारण त्यांनी असं स्टेज उपलब्ध करून दिला आणि आम्हाला त्याच्यामुळं काहीतरी वेगवेगळ्या वेशभूषा करता आल्या. संधी मिळाली आम्हाला खूप छान, त्यामुळे धन्यवाद विभूते मॅडमचे. मी संजीवनी टकले बोलते. विभूते मॅडम यशराजचे विभूते मॅडम कामिनी थोरात रानभरे यांच्यामुळे भरपूर महिलांना छान काम त्यांनी असं करून दिले, त्यामुळे महिलांना खूप खूप म्हणजे खूप आवडले. नमस्कार, मी वनिता रवींद्र डोंबे. आमच्या गटाचे नाव वैभव लक्ष्मी स्वयं सहायता महिला समूह गोवारे. आज मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतोय की यशराज महिला मंचनं हा जो उपक्रम राबवला आहे तो महिलांसाठी खूप छान आहे. आज त्यानिमित्तानं सर्व महिला एकत्र येतात आणि त्यानिमित्तानं अनोळखी व्यक्तीची सुद्धा ओळख होते आणि त्यातून आपल्या सर्व महिलांना एक स्टेज पण मिळू शकतं आणि यातून जे स्वतःच्या पायावर महिला उभा राहतात, ह्यातून जे लघु उद्योग मोठे उद्योग असतात त्यातून महिलांना थोडंसं स्टेज डेअरिंग निर्माण होतं आणि आज भरपूर 30-40 स्टॉल जे लागलेले आहेत त्या ते खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. आणि मी मला थोडंसं इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे यशराज मंत्री जयश्री महाजन. यशराज महिला मंचच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, महिलांना आर्थिक आर्थिक सबलता यावी ह्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात येतो आणि महिलांसाठी भरपूर उपक्रम राबवण्यात येतात. त्यामध्ये नंदा विभूते मॅडम ह्या भरपूर प्रयत्न करतात. यासाठी मी महिला मंच आभारी आहे. यशराज महिला मंचतर्फे कविता बाळासाहेब डिंगने बनवडी, यशराज मंचच्या अध्यक्षा विभूते मॅडमनी महिलांनी महिलांसाठी अगदी अभिनव प्रकल्प राबवला. धन्यवाद. त्यांच्यामुळे मी आज इथं माईकवर बोलू शकते. यशराज महिला मंचच्या माध्यमातून कराड येथे महिलांसाठी एक आगळा आणि वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे. तो म्हणजे सर्व महिलांनी एकत्र येऊन यशराज महिला मंचच्या माध्यमातून ज्या महिला स्वतः प्रोडक्ट तयार करतात, म्हणजे पापड लोणची असेल किंवा घरगुती पदार्थ असेल, या सर्व महिलांना एकत्र करून या ठिकाणी ह्या एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे. यशराज महिला मंचच्या माध्यमातून कराड तालुक्यासह जिल्ह्यातील विविध महिलांनी एकत्र करत हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. विशेषतः महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांचे जे वेगळे वेगळे जे वस्तू आहेत, पदार्थ आहेत, या पदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी यशराज महिला मंचच्या माध्यमातून या सर्व ज्या सदस्य आहेत या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा अभिनव उपक्रम केलेला आहे आणि यामुळं महिलांच्या स्वतःच्या जे उद्योग व्यवसाय आहेत ते वाढीसाठी खूप मोठा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न होणार आहे. आणि एक महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही जी यशराज महिला मंच आहे या माध्यमातून महिला स्वयंरोजगार करण्यासाठी आणि त्यांचा बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. कॅमेरा पर्सन